विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आज आपण इयत्ता 8वी चा भूगोल विषय जो आहे त्या भूगोल विषयाचा पाठ क्रमांक 3 आर्द्रता व ढग या पाठाबद्दल माहिती घेणार आहोत. आता या पाठामधील एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे बाष्पीभवन. आता बाष्पीभवन जे आहे ते बाष्पीभवन म्हणजे काय, तर पाण्याचे बाष्पामध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया म्हणजे त्याला बाष्पीभवन म्हणतात. आता बाष्पीभवन कुठे होतं, नदीच्या पाण्याचं होत असतं, समुद्राच्या पाण्याचं होत असतं. हे बाष्पीभवन जे होतं ते बाष्पीभवन होण्याची जी प्रक्रिया आहे तिलाच पाण्याचे बाष्पामध्ये रूपांतर होणे म्हणजेच त्याला बाष्पीभवन असं म्हणतात. मग आता बाष्पीभवन कशामुळे होत असेल हाही मनामध्ये प्रश्न निर्माण होतो. तर बाष्पीभवन होतं तीन कारणांमुळे. एक तर म्हणजे सूर्याची उष्णता लागते, त्यावेळेस बरोबर हवेचा वेग लागतो, हवा कशी आहे त्यावर ते पण ठरत असतं. आणि त्याचबरोबर तापमान, हवेची शुष्कता आणि वाऱ्याचा वेग यावरून त्या बाष्पीभवनाची प्रक्रिया जी आहे ती कशी आहे, त्याच्यावर परिणाम कसा होतोय ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. बघा, जर हवा जर शुष्क असेल, हवेमध्ये जर कोरडेपणा असेल, तर या ठिकाणी बाष्पीभवन जे आहे ते चांगल्या पद्धतीने घडून येतं. म्हणजे हवेमध्ये आधीच कोरडेपणा आहे त्यामुळे पाण्याची वाफ त्याच्यामध्ये सामावून घेण्याची क्षमता जी आहे ती मोठ्या प्रमाणावर दिसून येते. त्याचबरोबर तापमान, आता हवेची शुष्कता ही कशामुळे असू शकते, तापमानामुळे होऊ शकते. सूर्याची जी उष्णता आहे, सूर्याचे जे तापमान आहे, त्या तापमानामुळे या ठिकाणी हवेवर परिणाम होतो, त्याची शुष्कता वाढते. आणि त्यामुळे होतं काय की या ठिकाणी बाष्प धारण करण्याची किंवा बाष्पीभवण्याची जी प्रक्रिया आहे ती मोठ्या प्रमाणावर घडून येतेला दिसून येते. आणि वारे जर मोठ्या प्रमाणावर वाहत असतील, वाऱ्याचा वेग जर चांगला असेल, तर त्याही वेळेस बाष्प जे आहे, बाष्पीभवनची जी प्रक्रिया आहे ती मोठ्या प्रमाणावर घडून येत असते. आता जे हवा जी आहे, हवेमध्ये एकतर कोरडी आणि उष्ण अशी जर हवा असेल तर त्यावेळेला मात्र या ठिकाणी जे बाष्पीभवन आहे ते मोठ्या प्रमाणावर घडून येतं. म्हणजे हवा जी आहे ती उष्ण असेल आणि कोरडी असेल तर त्यामुळे काय होतं की बाष्प जे आहे ते मोठ्या प्रमाणावर या हवेमध्ये सामावलं जातं आणि जे पाण्याची बाष्प होतं तयार ते मोठ्या प्रमाणात त्यात सामावून घेतल्यामुळे बाष्पीभवन प्रक्रिया आहे ती जलद गतीने आणि मोठ्या प्रमाणात घडून येत असते. कोरडी आणि थंड हवा जर असेल, हवा जर कोरडी असेल आणि थंड जर असेल तर त्यावेळेस सुद्धा काय होतं की या ठिकाणी पाण्याचं बाष्प जे आहे ते मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सामावलं जातं. बाष्पीभवनाची जी प्रक्रिया आहे ती चांगल्या पद्धतीने घडून येत असते. पण जर हवा दमट असेल, कोरडी जरी असली तरी दमट असेल, त्यामध्ये आधीच जर दमटपणा असेल तर मात्र त्या ठिकाणी बाष्पीभवनासाठी परिणामकारक ती हवा असू शकत नाही. त्या ठिकाणी बाष्पीभवन जे ते घडत नाही, त्या वेळेला ते बाष्पीभवन घडून येत नाही. कारण आधीच हवेमध्ये दमटपणा आहे त्यामुळे बाष्प सामावलं त्या ठिकाणी जात नाही. वारे जर मोठ्या प्रमाणावर वाहत असतील, वाऱ्यांचा वेग चांगला असेल, सूर्याची उष्णता प्रखर असेल आणि कोरडेपणा जर त्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी बाष्पीभवन जे आहे ते मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी घडून येत असतं. अशा पद्धतीने आपण बाष्पीभवनावर परिणाम करणारे घटक हवेची शुष्कता, तापमान आणि वाऱ्याचा वेग हे जे आहे याबद्दल माहिती घेतली.